हे पहा हे पोतं आम्ही आता गावाच्या मांजरांना घेऊन जाणार आहोत खाण्यासाठी. आधीचं पोतं नेलेलं आम्ही त्या दिवशी, ते पूर्ण अर्ध झालेलं आहे. आता हे परत गावाला घेऊन चाललेलो आहे, कारण तिथं ह्यांची सगळी पिल्लं आम्ही सोडलेली आहेत, 2-3 येताची. ती सगळी मोठी झालेली आहेत खूप. त्यांच्यासाठी हे आम्ही आता खाद्य इथनं घेऊन जात असतो, म्हणजे 15 दिवसाला. आता हे घेऊन चाललेलो आहोत. आणि हा आमचा किट्या बघा कसा बघतोय, इथं पोत्यापाशी बसून कुठं चाललंय हे पोतं पहा. आता आम्ही रस्त्यानं गावाला चाललेलो आहे, निम्या रस्त्यात आलेलो आहोत. आता इथनं जवळच खाली आमचं शेत आहे, शेतामध्ये आता आम्ही निघालो आहोत. आणि आमच्या मांजरांना गोळ्या वगैरे देण्यासाठी आम्हाला गावाला जावं लागतं वरची वर. आणि कसं आहे आता आमची जी मांजरं आहेत ते पहा, आता आपण इथनं खाली उतरणार आहोत. हे सगळं आपलं शेत आहे, ते वरती रोड पर्यंत आपलं शेत आहे. इथनं आता आपण खाली जाणार आहोत. हे पहा इथं आपल्या बकऱ्या पण बांधलेल्या आहेत. हाय टॉमी. हे बघा आपल्या बकऱ्या इथं 2 आहेत आणि तिकडे 4-5 आहेत. तिथे आपला टँकर वगैरे ट्रॅक्टर वगैरे उभा आहे. हे बघा आपले कसे नमुने इथं बसलेत. काय अरे काय रे टॉमी जना, काय बसली ग बाई? इथं बघ मोन्या बसलाय, इथं सोनू बसलाय. तुम्हाला खाऊ आणलाय की नाही? चला खायला. कळ्या खाती जाना बाई, कळ्या खाती. हे पहा आपलं पोतं पूर्ण आता तळाला गेलेलं आहे. आणि आता आपण हे दुसरं पोतं घेऊन आलेलो आहोत मांजरांसाठी. आता ह्या पोत्यातल्या गोळ्या संपलेल्या. हे पहा आपली मांजरं कशी खेळत आहेत आरामात, मस्तपैकी इथं तिथं भिंतीवरती वगैरे बसलेली आहेत. खायला दिलंय ते खातात, इथं बाहेर खेळतात, मस्त वातावरणात मोकळ्या हवेवर फिरतात. हे बघ आमचं सोन्या इथं बसलंय भिंतीवरती.